आज आपण या ठिकाणी जीवामृत तयार करणार आहोत. जीवामृत करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 200 लिटरचं बॅरल लागेल. या 200 लिटरच्या बॅरलमध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10 लिटर देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 किलो आपल्याला तिथे गूळ टाकायचं आहे. 1 किलो बेसन टाकायचं आहे. आणि वडाच्या झाडाखालची किंवा बांधावरती आपल्याला माती जी आहे ती साधारणपणे 1 पसावर त्या ठिकाणी टाकायची आहे. आणि हे जे तयार केलेलं मिश्रण जे आहे ते घड्याळ्याच्या काट्याने म्हणजे डावीकडून उजवीकडे असं ढवळायचं आहे. आणि त्या मिश्रणाला त्या बॅरलला आपल्याला ढाकण्यासाठी गोणपाटाचा वापर करायचा आहे. हे मिश्रण जे आहे ते आपल्याला 3 दिवस ठेवायचं आहे. 3 दिवस ठेवतानंतर बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ संध्याकाळ ते दोनदा आपल्याला काठीने हलवायचं आहे. अशा पद्धतीने 3 दिवस ते झाकून ठेवल्यानंतर 3 दिवस ठेवू शकता, 4 दिवस ठेवू शकता, ते आठवडाभर ठेवू शकता. त्याच्यानंतर हे जे तयार झालेलं जीवामृत जे आहे हे 7 दिवसाच्या आत वापरणं हे गरजेचं आहे. तयार केल्यानंतर हे 7 दिवस वापरायचं आहे. जसजसं तुम्ही कालावधी पुढे ढकलाल तसतसं त्याची जी क्रियाशीलता जी आहे किंवा परिणामकारकता ती कमी होत जाईल. तर त्याच्यासाठी ह्या पद्धतीने जीवामृताचा वापर हा आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी जमिनीतून देताना आपण करू शकतो, फवारणीतून करू शकतो, ह्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. साधारणपणे आपल्याला जर झाडाची आपण रोपं लागवण केलेली असेल तर आपल्याला लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी हे जे द्यायचं आहे ते साधारणपणे आपल्याला पंप जर 15 लिटरचं असेल तर 15 लिटरमधून 750 ml पाणी जे आहे 15 लिटर पाण्यामध्ये 750 ml जीवामृत टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या वेळेला 15 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी देताना एक साधारणपणे त्याला 1.5 लिटर जीवामृताचा वापर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढं आपल्याला वापर करताना एका पंपासाठी साधारणपणे 2-2.5 लिटर आपण जीवामृत वापरू शकतो. माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. नाचणीत आहे सर्व मजबूत राहतील हाडे तर काय करेल यम. नाही खाणार ज्वारी तर चाल हृदय विकाराच्या आहारी. तृण धान्यात आहे सर्वात भारी. नाही जावे लागणार डॉक्टरांच्या गावी. शेत तिथे पौष्टिक शेती राहील आपल्याच आपल्या आरोग्याची छावी आती तृणधान्याची प्रगती होईल आरोग्याची. त्याने शिला बळकट.